गावठी कट्टा व जिवंत कारतूस हस्तगत करण्यात कुरार पोलिसांना यश प्राप्त झालंय. मुंबईतील टाइम्स ऑफ इंडिया ब्रिज जवळ सीओडी जंक्शन बाण डोंगरी तानाजीनगर मालाड पूर्व येथे एका इसमानं त्याच्याजवळ एक गावठी कट्टा लपवून ठेवल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुने व पदकास मेहदास तात्काळ बातमीची शहारेषा करण्यासाठी घटनास्थळी सायंकाळी 7 सुमारास गेले असता गुप्त बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे एका संशयित इसम त्याला दिसून आला. पोलिसांना पाहताच त्या इसमाने पळ काढण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक जुन्ने यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेजवळ मागील बाजूस ट्रॅक पॅन्टच्या आत खोचलेला गावठी कट्टा मिळून आला आणि पॅन्टच्या खिशात एक जिवंत कारतूस मिळून आले. सदर आरोपीचे नाव अभिवकास अखलाक मलिक असे असून कलम 3-25 शस्त्र अधिनियम 1959 37(1)(a) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरची यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, परिमंडळ 12 पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश काडवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदाळे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ATC अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने, ATC पथकातील पोलीस हवालदार टेकवले, पोलीस शिपाई करत कदम यांनी पार पाडले आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांच्या अपडेटसाठी इंडिया 24 तास क्लासेस लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.